सबस्क्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, स्पायडरमॅन हे एक आयकॉनिक पात्र आहे। 2002 पासून आत्तापर्यंत या व्यक्तिरेखेबद्दल अनेक चित्रपट आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यासोबतच आता स्पायडरमॅनचा पुढचा चित्रपट म्हणजे स्पायडरमॅन नो वे होम हा उद्या रिलीज होणार आहे। आणि या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या आत टॉमी मॅग्वायर आणि अँड्रू गारफील्डचे स्पायडरमॅन हे परतणार आहेत। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या दोन स्पायडरमॅन चित्रपटांशी संबंधित काही मजेदार फॅक्ट सांगणार आहोत, जे की तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज आपण 1000 लाईकचे टार्गेट ठेवले आहे, जे की तुम्ही नक्की पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपले आजचे टार्गेट नक्कीच पूर्ण करा। चला तर सुरू करूयात। नंबर एक, तर मित्रांनो, स्पायडरमॅन 1 मूवीच्या शेवटच्या सीनमध्ये आपण सर्व पाहतो की स्पायडरमॅन हा त्याच्या शहरात स्विंग करताना दिसतो आणि हे पाहण्यासाठी आपल्याला हा शॉट खूपच छोटा दिसतो। परंतु मित्रांनो, चित्रपटाच्या शेवटी असलेला हा छोटासा सीन चित्रपटाचा सर्वात जास्त वेळ घेणारा सीन होता, जो की पूर्ण VFX आणि CGI तयार करण्यात आला आहे। आणि मित्रांनो, हा छोटा सीन पूर्ण होण्यासाठी 18 महिने लागले होते। नंबर दोन, तर मित्रांनो, स्पायडरमॅन या मूवीमध्ये पीटरला चावणारा रेडिओ ॲक्टिव्ह स्पायडर म्हणजे हा ब्लॅक विडो स्पायडर हा होता, जे की वास्तविक जीवनातही एक दुर्मिळ प्रजाती आहे, जी की क्वचितच पाहिली जाते। परंतु प्रत्यक्षात चित्रपटामध्ये वापरलेला स्पायडर हा स्टेटोडा स्पायडर हा होता, जो की ब्लॅक विडो स्पायडरसारखा दिसतो, परंतु फक्त त्याचा रंग हा वेगळा असतो। आणि त्या सीनसाठी ब्लॅक विडो स्पायडर हा न मिळाल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी स्टेटोडा स्पायडरलाच निळा रंग दिला आणि त्यालाच ब्लॅक विडो स्पायडर म्हणून वापरले गेले। मित्रांनो, नंबर तीन सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना। मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात। तर मित्रांनो, तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो, सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून। मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत, आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी। नंबर तीन, द अमेझिंग स्पायडरमॅन 1 या चित्रपटात पीटर स्पायडरमॅनने अल्बर्ट आइन्स्टाईनचा फोटो असलेला काळा टी शर्ट घातला होता, जे की पीटरला विज्ञानामध्ये किती स्वारस्य आहे हे दर्शवते। आणि यानंतरही आपल्याला पीटरच्या खोलीमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनचे पोर्ट्रेट दिसते। आणि मित्रांनो, हेच पोर्ट्रेट टोबी मॅग्वायर या स्पायडरमॅनच्या खोलीतही आपल्याला दिसले आहे। नंबर चार, द अमेझिंग स्पायडरमॅन या चित्रपटाच्या एका सीनमध्ये आपल्याला रजित रत्था म्हणजेच इरफान खान दिसतो, जो की त्याच्या ड्रायव्हरसह एका कारमध्ये आहे। परंतु मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे की स्पायडरमॅन ट्रायोलॉजीच्या स्पायडरमॅन चित्रपटात ड्रायव्हर मायकल पापाजॉनची भूमिका साकारणारा अभिनेता हा तोच आहे। तसे पाहता मित्रांनो, अंकल बेनला सँडमॅनने मारले होते, परंतु हे उघड होईपर्यंत पीटर आणि आपल्या फॅन्सला हाच किलर असल्याचे दिसून येत होते। नंबर पाच, द अमेझिंग स्पायडरमॅन या चित्रपटातील एका दृश्यामध्ये आपण पीटरच्या खोलीत डोनाल्ड ग्लोवरचे पोस्टर पाहतो। डोनाल्ड ग्लोवर हा तोच अभिनेता आहे ज्याने स्पायडरमॅन होमकमिंगमध्ये माइल्स मोरालेसच्या अंकलची भूमिका ही साकारली होती। तर मित्रांनो, द अमेझिंग स्पायडरमॅन चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी डोनाल्ड ग्लोवरला पीटर पार्करच्या भूमिकेत दाखवावे अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती। आणि इतकंच नव्हे तर माइल्स मोरालेसचं पात्रही डोनाल्ड ग्लोवरकडूनच प्रेरित आहे। नंबर सहा, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये स्पायडरमॅनची व्यक्तिरेखा आणि कथा ही बरीचशी कॉमिकसारखी ठेवण्यात आली आहे, परंतु मित्रांनो, त्यात त्यांनी काही बदलही केले आहेत। आणि यातीलच एक बदल म्हणजे स्पायडरमॅनचा मित्र नेड लीड्सबद्दल आहे, कारण जिथे MCU नेड लीड्स हा पार्करचा छायातील मित्र दाखवला आहे आणि त्याला कम्प्युटरचे चांगले ज्ञान आहे, तिथेच कॉमिक बुकमध्ये नेड लीड्स हा डेली बुगलचा एक रिपोर्टर आहे, जो की हॉबगॉब्लिंगमध्ये ब्रेनवॉश झाला आहे आणि तोच नंतर स्पायडरमॅनचा सर्वात मोठा विलन होतो। नंबर सात, स्पायडरमॅन फार या चित्रपटात मिस्टेरियोची भूमिका साकारणारा अभिनेता जेक गिलेनहॉल हा स्पायडरमॅनचा खलनायक होता, परंतु एक काळ असा देखील होता की त्याची स्पायडरमॅनच्या भूमिकेसाठी निवड झाली होती।
तर मित्रांनो, खरं तर ही गोष्ट 2004 आहे, जेव्हा सोनी स्टुडिओ स्पायडरमॅन 2 काम करत होते आणि त्याचवेळी स्पायडरमॅनची भूमिका करणारा अभिनेता टोबे मॅग्वायर हा जखमी झाला होता आणि म्हणूनच त्यानंतर त्याच्या जागी जेक गिलेनहॉलला स्पायडरमॅनसाठी फायनल करण्यात आले होते. परंतु टोमी मॅग्वायर हा वेळेत दुखापतीतून बरा झाला आणि तो शूटिंगला परतला. 8. तर मित्रांनो, जेव्हा एखादा अभिनेता हा चित्रपटात कास्ट केला जातो तेव्हा स्टुडिओ किंवा दिग्दर्शकाद्वारे त्या अभिनेत्याला मेसेजिंगद्वारे किंवा कॉलिंगद्वारे नक्कीच सांगितले जाते. परंतु टॉम हॉलंडच्या बाबतीत मात्र हे काही उलटे झाले होते. तर मित्रांनो, मार्वल स्टुडिओने जेव्हा टॉम हॉलंडला स्पायडरमॅनच्या पात्रासाठी कन्फर्म केले तेव्हा त्यांनी कोणताही मेसेज किंवा कॉल न करता सर्वांसमोरच त्याचं नाव जाहीर केलं होतं. आणि मित्रांनो, असंच जेव्हा टॉम हॉलंड हा त्याचे इंस्टाग्राम वापरत होता तेव्हा त्याने मार्वलच्या इंस्टा हँडलवर एक पोस्ट पाहिली ज्यामध्ये लिहिले होते की मार्वलच्या पुढील स्पायडरमॅनबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि मित्रांनो, टॉम हॉलंडने वेबसाईट उघडताच त्याला त्याचे नाव दिसले आणि त्यानंतर त्याचे आयुष्य हे बदलले. 9. द स्पायडरमॅन फार या चित्रपटाच्या आत तुम्ही पीटर पार्करचा पासपोर्ट पाहिला असेलच. तेव्हा तुम्हाला कळले असेल की त्यावर पीटरची जन्मतारीख ही 10 ऑगस्ट ही आहे. परंतु प्रत्यक्षात ही तारीख स्पायडरमॅनची जन्मतारीख नसून त्याच्या कॉमिकमध्ये पहिल्यांदा दिसण्याची तारीख आहे. कारण 10 ऑगस्ट 1962 रोजी स्पायडरमॅन मार्वल कॉमिक्सच्या अमेझिंग फॅन्टॅसीच्या 15 अंकात प्रथमच दिसला आणि पुढील वर्षी म्हणजेच 1963 त्याच्या एकल कॉमिकला द अमेझिंग स्पायडरमॅन असे नाव देण्यात आले. 10. द कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर या चित्रपटाच्या आत स्पायडरमॅन टीम आयरन मॅनच्या बाजूने लढत होता. परंतु जर तुम्ही लक्ष दिले असेल तर तुम्ही त्या फाईट सीनच्या आत स्पायडरमॅनला कोणताही पंच किंवा किक मारताना पाहिले नसेल. तर मित्रांनो, टॉम हॉलंडच्या मते ही गोष्ट स्पायडरमॅनचे वय आणि वैभवाची पातळी दर्शवते की अशा परिस्थितीत 15 मुलगा हा कसा प्रतिक्रिया देईल. आणि यामुळेच या फाईट सीन्समध्ये तो फक्त त्याच्या प्रतिस्पर्ध्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, ना की त्याला मारण्याचा किंवा इजा करण्याचा. तर मित्रांनो, स्पायडरमॅनच्या चित्रपटाशी संबंधित हेच ते काही फॅक्ट्स होते जे की तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आज आम्ही सांगितलेले हे स्पायडरमॅन चित्रपटाशी संबंधित फॅक्ट तुम्हाला आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.